पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगानं आता नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चात तफावत आढळल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे. सुनेत्रा पवारांच्या खर्चात 9 लाखांची तफावत तर सुप्रिया सुळेंच्या खर्चात 1 लाखाची तफावत आढळल्यानं ही त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. तर बारामती मतदारसंघातल्या या दोनही उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना आता ही निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे. निवडणूक खर्चात तफावत आढळल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय. तर सुनेत्रा पवार यांच्या खर्चात 9 लाखांची तफावत तर सुप्रिया सुळेंच्या खर्चात 1 लाखाची तफावत आढळल्याचं सध्या समजतंय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत. तुषार, महत्वाची बातमी आपण पाहतोय. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावलेली आहे. या नोटीसीमध्ये नेमकं काय म्हटलंय? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर निवडणुकीचा रणशिंग फुंकल्यानंतरून प्रत्यक्ष फॉर्म भरले गेले आणि महायुतीचे उमेदवार असतील, महाविकास आघाडीचे उमेदवार असतील यांनीही खरं तर फॉर्म भरले गेले आणि आता 12 मधील लोकसभेची जी निवडणूक आहे ती आता काही दिवसांवरती येऊन ठेपल्याचं पाहायला मिळते. त्यातच सुनेत्रा पवार असतील आणि सुप्रिया सुळे असतील दररोज आपला खर्च सादर करत असतात, मात्र त्या खर्चामध्ये एकंदरीत तफावत आढळल्याचं पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी कविता त्रिवेदी आहे त्यांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे. या नोटीसीमध्ये त्यांनी खुलासा करण्याचं सांगितलेलं आहे आणि एकंदरीत आता काय होतंय हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. मात्र या दोनही उमेदवारांमध्ये जर आपण पाहिलं तर जो निवडणुकीचा खर्च सादर केलाय त्याच्यामध्ये मोठी तफावत दिसून येते आणि या तफावतीमध्ये आता कशा पद्धतीने हा खुलासा केला जातोय हे पाहावं लागेल. एकंदरीत जर पाहिलं तर 1,03,449 रुपयांची तफावत आढळल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. गौरी, नक्कीच तुषार, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.